क्रमांकावर आपण प्रॉब्लेम आता बघूया. हियर आता एक वेळेस पुन्हा रिकॉल करतोय फॉर्म्युलेने. इंटिग्रल ऑफ dx अपॉन a, बघा इंटिग्रल ऑफ dx अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c. ओके, नंतर सेकंड फॉर्म्युला dx अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर असेल तर हा फॉर्म्युला कसा आहे बघा, लॉग ऑफ x प्लस इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस c. ओके, रूटचे तीन फॉर्म्युले ना आता. थर्ड हियर dx अपॉन इन रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल तर याला लिहिणार आपण साइन इनव्हर्स x अपॉन a प्लस c. जर प्रॉब्लेम मध्ये रूट प्रेझेंट असेल तर आपल्या स्क्रीनवर हे तीन फॉर्म्युले यायला पाहिजे. आता इथे विदाउट रूट बघा, dx अपॉन x स्क्वेअर प्लस कोण येतं a स्क्वेअर आहे. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे बघा, वन अपॉन a tan इनव्हर्स x अपॉन a प्लस किती येतं c. नंतर हियर फोर्थ फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर असेल तर किती, वन अपॉन टॉईस a लॉग ऑफ a x मायनस a अपॉन x प्लस a प्लस किती येतं c. आणि नंतर लास्ट सिक्स नंबरचा dx अपॉन हियर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल तर तो रे वन अपॉन टॉईस a लॉग ऑफ किती, आता जर हा मायनस फॅक्टर अपॉन प्लस फॅक्टर असेल तर हा प्लस फॅक्टर अपॉन मायनस फॅक्टर प्लस किती येतं c. या पद्धतीचे हे सहा फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, म्हणजे ती जर प्रॉब्लेम मध्ये रूट प्रेझेंट असेल तर हे तीन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, आणि जर प्रॉब्लेम मध्ये रूट नसेल तर हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. आता हे दोन तर फार इझी आहे ना रे, काय म्हणता येईल तुम्हाला, इन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये कंटेन असणारी व्हॅल्यू. ठीक आहे ना, ते दोन आता हा लक्षात ठेवायचा. कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल असेल तर याला लिहितो आपण साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए. आता रूट नसेल, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे तर काय म्हणाल, वन अपॉन ए टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए. आणि हे दोन सुद्धा सेम फॉर्म्युले आहे, dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर तर वन अपॉन टॉईस ए लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. आणि dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू वन अपॉन टॉईस ए. इथे मायनस अपॉन प्लस फॅक्टर आहे, इथे प्लस अपॉन मायनस फॅक्टर. आता याचे आपण वन बाय वन प्रॉब्लेम्स हिअर काय करू, डिस्कस करूया या फॉर्म्युल्यावरचे. ठीक आहे, ओके, बघूया. आता तुम्हाला जर हे चॅनल समजा आवडलं तर तुम्ही त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नंतर याच्यामध्ये, ठीक आहे, नंतर कमेंट सुद्धा लिहा सर. ठीक आहे, पहिलं प्रॉब्लेम बघूया आपण. हा, किती, इंटिग्रल ऑफ dx अपॉन इन रूट ऑफ 4x स्क्वेअर प्लस किती येतं नाही. आता या या प्रॉब्लेम मध्ये महत्त्वाची स्टेप अशी आहे की कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1. ओके, ते लक्षात ठेवायचं की x स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो 1 असला पाहिजे. ते पहिला सर्वात इम्पॉर्टंट कन्व्हर्शन. मग I इज इक्वल टू पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करायचं ना रे, केलं रिपीट. मग मी काय सांगितलं तुम्हाला, कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 रे. आता कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 म्हटल्यानंतर काय करावं लागेल, या 4 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं. किती, 1 बाय 2 dx अपॉन सांगा रे इन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस कोण येतं 9 बाय 4 ना. मग आता इथे बघूया, I इज इक्वल टू 1 बाय 2 dx अपॉन, याला मी परफेक्ट स्क्वेअर मध्ये रिटर्न करतोय. त्याला आपण जर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण नेहमी करतोय इज आर परफेक्ट स्क्वेअर. ओके, मग x स्क्वेअर प्लस 9 बाय 4 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे बघा बरं, 3 बाय 2 चा होल स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला निघाल तुम्ही, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ना. मग I इज इक्वल टू किती, 1 बाय 2 बघा लॉग ऑफ होणार आहे x प्लस इन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3 बाय 2 चा होल स्क्वेअर प्लस किती येतं c. पहिला नंबरचा फॉर्म्युला आपला, I इज इक्वल टू 1 बाय 2 लॉग ऑफ
एक्स प्लस इन रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 9 बाय 4 प्लस किती येतो सी. ओके, तर या पद्धतीने फर्स्ट फॉर्म्युलावरचा प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये मी सेकंड याच्यावर प्रॉब्लेम्स घेतोय, तो लक्ष द्या. ठीक आहे, आता इथे या टर्म मध्ये सेकंड फॉर्म्युलावरचा प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे. हां लक्ष द्या, हां किती सेकंड आता इथे हा इंटीग्रल ऑफ dx अपॉन रे किती इन रूट ऑफ 3x स्क्वेअर माइनस 7. आता इथे सेकंड वरचं कन्वर्शन, मग इथे सुद्धा तीच प्रोसिजर आहे, ती तुम्हाला विसरायची नाही. काय म्हणाल, कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 रे. सोल्यूशन मध्ये पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करायचं ना आपण. मग आता रिपीट केल्यानंतर 3 ला बाहेर काढायचंय, 3 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. आता म्हणजेच काय करावं लागेल, 1 अपॉन रूट 3 रे. ठीक आहे, dx अपॉन सांगा इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 7 बाय कोण येतं 3. म्हणजेच मग I is equal to 1 upon root 3 dx upon in root of बघा x square minus 7 by 3 म्हणजे root 7 upon root 3 चा whole thing square. कोणता फॉर्म्युला वापरायचा ना बरं, x square minus a square ना. म्हणजेच मग I is equal to 1 upon root 3 ना रे. मग काय म्हणाल, log x plus square root मध्ये कंटेन असणारी व्हॅल्यू रूट 7 अपॉन रूट 3 चा होल थिंग स्क्वेअर असे लिहिलं तरी चालत. नंतर प्लस किती सी, याच एक्सपान्शन करतो, 1 अपॉन रूट 3 लॉग ऑफ एक्स प्लस किती एक्स स्क्वेअर मायनस 7 बाय 3 प्लस किती सी. हा झाला आपला सेकंड नंबरचा फॉर्म्युलावरचा प्रॉब्लेम्स. आता इथे बघा थर्ड वर, आता इथे तिसरा याचं कन्वर्शन मी यामध्ये देतोय, पहा लक्ष द्या. काय म्हणावं लागेल, हिअर इंटिग्रल ऑफ रे dx अपॉन इन रूट ऑफ 11 मायनस 4x स्क्वेअर आहे. आता 11 मायनस 4x स्क्वेअर म्हटल्यानंतर पुन्हा तेच आहे, सोल्यूशन मध्ये पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करायचंय. मग रिपीट केल्यानंतर पहिली स्टेप महत्वाची आहे, ती विसरायचीच नाहीये. ठीक आहे, मग आता इथे नेहमीचा डायलॉग आपला यूज करायचा. काय म्हणावं लागेल, सिंपल कन्सेप्ट आहे, कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 रे. आता इथे 4 कॉमन काढावं लागेल तुम्हाला स्क्वेअर रूटच्या बाहेर, म्हणजे किती 1 बाय 2 dx अपॉन इन रूट ऑफ किती 11 अपॉन 4 मायनस कोण रे x स्क्वेअर. ओके, याला सुद्धा मी परफेक्ट स्क्वेअर मध्ये रिटर्न करतोय, म्हणजे किती म्हणावं लागेल, 1 बाय 2 dx अपॉन इन रूट ऑफ. आता 11 बाय 4 ला परफेक्ट स्क्वेअर मध्ये अरेंज करू ना आपण. काय म्हणावं लागेल, इन रूट ऑफ 11 अपॉन 2 चा स्क्वेअर मायनस 4 x स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल आहे. काय म्हणाल, हा 1 बाय 2 किती रे, साइन इनव्हर्स x अपॉन a, a किती आहे रूट 11 अपॉन 2 प्लस c. इसको फिर ऊपर मिन्स रिमेनिंग क्वांटिटी 1 बाय 2 किती येणार, साइन इनवर्स रे टॉइस एक्स अपॉन रूट 11 प्लस किती येतं सी. ओके, दिस आर द हिअर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. पहा प्रत्येकाचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये, हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये सेमच आहे, तोच तुम्हाला यूज करायचा आहे. आता हे तीन प्रॉब्लेम्स घेतले मी रूटचे, आता तीन प्रॉब्लेम्स घेऊया आपण विदाउट रूटचे. ठीक आहे, पहा लक्ष द्या, इंटिग्रल ऑफ dx अपॉन रे. काय म्हणावं लागेल तुम्हाला, बघा दिज आर हिअर 4x स्क्वेअर प्लस समजा 9 आहे. ठीक आहे, बघा आता काय म्हणावं लागेल, रूट नाही ना, मग तुमच्या स्क्रीनवर विदाउट रूटचे तीन फॉर्म्युले यायला पाहिजे. मग पहिली स्टेप आपण करून घेऊया. काय म्हटलं मी, फर्स्ट स्टेप कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 रे. 4 ला बाहेर काढा, आता रूट असताना 2 निघेल ना, पण आता 4च निघेल. ठीक आहे, मग dx अपॉन सांगा रे x स्क्वेअर प्लस कोण येतं, 9 बाय 4 ना. मग याला मी परफेक्ट स्क्वेअर मध्ये अरेंज करतो, 1 बाय 4 dx अपॉन x स्क्वेअर प्लस 9 बाय 4 ला 3 बाय 2 चा होल थिंग स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला यूज कराल, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर रे. म्हणजेच 1 बाय 4 किती, हा कॉन्स्टंट 1 अपॉन a 3 बाय 2 tan इनव्हर्स
एक सब पॉली म्हणजे ए ची वैल्यू पहा 3/2 प्लस किती येतं सी. आता इथले इथे क्रॉस करताय त्यांना 2 कोण 2 जारे सो 3 2 जा कितना 6 तो कितना होगा tan इनवर्स. दिस आर न्यूमरेटर डिनोमिनेटर इसको ऊपर मींस twice x upon 3 प्लस कितना सी. आता हा झाला फोर्थ फॉर्मुल्यावरचा प्रॉब्लेम. आता हे प्रॉब्लेम तुम्हाला एक्सरसाइज 3.2 बी मध्ये दिसेल. ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम याच्यामध्ये बघूया आपण. लक्ष द्या इंटीग्रल ऑफ dx अपॉन रे 4x स्क्वेअर माइनस 3 ना. आता 4x स्क्वेअर माइनस 3 ला प्रोसिजर तीच आहे रूट आहे का नाही पण पहिली स्टेप तुमची महत्त्वाची आहे. काय म्हणाल कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 रे. आता कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 म्हटल्यानंतर पुन्हा 4 ला बाहेर काढा dx अपॉन किती येतं x स्क्वेअर माइनस 3/4 याला आपण परफेक्ट स्क्वेअर मध्ये रिटर्न करून घेणार आहे. x स्क्वेअर माइनस सांगा किती √3/2 चा होल स्क्वेअर रे. मग कोणता फॉर्म्युला लक्ष द्यायचं ना व्हेरिएबल माइनस कॉन्स्टंट आहे रूट नाही आहे मग तो फॉर्म्युला कसा लिहितो मी 1/4 कॉन्स्टंट किती रे 1/2 a किती आहे बघा √3/2 किती लॉग ऑफ माइनस फॅक्टर. माइनस फॅक्टर कसा होईल x माइनस √3/2 अपॉन x प्लस √3/2 प्लस c. 2 रे कॅन्सल किती 1/4 √3 लॉग ऑफ ना आता क्रॉस करा बघा याला किती twice x माइनस √3 अपॉन 2 पुन्हा याला क्रॉस करा किती twice x प्लस √3 अपॉन 2 प्लस c. 2 रे कॅन्सल लास्टचा सराव प्रॉब्लेम 1/4 √3 लॉग ऑफ ना twice x minus root 3 upon twice x plus root 3 plus किती येतं c. हे झालं 5 नंबरवरचं फॉर्म्युल्यावरचं प्रॉब्लेम. आता 6 नंबरचं कन्वर्शन आपण याच्यामध्ये बघूया. ठीक आहे पहा लक्ष द्या तुमच्या एक लक्षात आलं असेल की त्याला तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं की तुम्हाला इझिली त्याला सॉल्व करता येतं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम्स आपण बघूया. इंटीग्रल ऑफ dx upon रे 25 माइनस रे 9x स्क्वेअर प्रोसिजर तीच आहे बरं. प्रोसिजर यामध्ये चेंज होत नाही. इंटीग्रल ऑफ dx upon 25 माइनस 9x स्क्वेअर ठीक आहे. मग आता इथे बघूया काय सांगितलं. फर्स्ट स्टेप मी कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1 x स्क्वेअर का कोएफिशिएंट कितना होना चाहिए 1 तो उसके लिए आपको क्या करना पड़ेगा कि 9 को कॉमन निकाल दो तो कितना बचा dx upon रे 25 upon 9 माइनस कितना x स्क्वायर ना. तो फिर अभी इसको परफेक्ट स्क्वायर में कन्वर्ट करना है आपको 1/9 रे dx upon देखो 5/3 का होल स्क्वायर माइनस x स्क्वायर. कौन सी फॉर्मूले यूज करोगे. दीज आर कांस्टेंट माइनस वेरिएबल कुछ के नंबर. ओके कांस्टेंट माइनस वेरिएबल कितना 1/9 कितना होगा 1/2 a का वैल्यू 5/3 कितना रे लॉग. अभी क्या होगा कांस्टेंट माइनस अगर वेरिएबल होता है तो आप बोलोगे कि प्लस फैक्टर अपॉन माइनस फैक्टर तो कितना 5/3 प्लस x रे. यहां 5/3 माइनस x प्लस कितना c. अभी आप कैंसलिंग कर सकते हो 3 जा रे 9 कितना होगा 3 जा 6 5 जा किती दिस आर 30 लॉग. अभी इसको क्रॉस कर लो आप कितना होगा दिस आर 5 प्लस 3x. यहां पे अपॉन 3 आएगा ना यहां का अपॉन 3 और यहां का अपॉन 3 दे गेट्स अ कैंसिल. ठीक है फिर इसको लिखना नहीं मैं दिस आर 5 माइनस 3x प्लस किती c. आता हे प्रॉब्लेम्स एक्सरसाइज 3.2 बी चे तुम्ही या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आता प्रत्येक फॉर्म्युल्यावरचं एक प्रॉब्लेम मी याच्यामध्ये घेतलंय. ठीक आहे ते प्रॉब्लेम बाकी रिमेनिंग प्रॉब्लेम्स तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करायचे. आता बघा एक्सरसाइज 3.2 बी मध्ये आता या प्रॉब्लेम या टाईपचे प्रॉब्लेम त्यांनी टाईप सेपरेट घेतली नाहीये पण
म्हणजे आता याच्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स आले म्हणून आपण त्याला थोडंसं वेगळं टाईप वाईज कन्वर्शन केलेलं आहे. मग आता इंटिग्रेशन ऑफ द टाईप रे काय, डीएक्स अपॉन ए प्लस बी साइन स्क्वेअर असेल किंवा डीएक्स अपॉन ए प्लस बी कॉस स्क्वेअर असेल किंवा डीएक्स अपॉन ए प्लस बी कॉस स्क्वेअर आणि सी साइन स्क्वेअर असेल, तर त्याच्यामध्ये हे एबीसीच्या व्हॅल्यू काय असेल कॉन्स्टंट. मग आपण काय केलं की प्रॉब्लेमचा स्टडी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की याच्यामध्ये या पद्धतीचं कन्वर्शन केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतं. मग काय म्हणायचं, मग आता धिस टाईप ऑफ प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह बाय युझिंग काय काय युज करायचं की डिव्हाइड कॉस स्क्वेअर एक्स रे इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, कॉस स्क्वेअर एक्स ने डिव्हाइड करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग डिवाइड केल्यानंतर काय होईल, कन्वर्ट न्यूमरेटर कसा कन्वर्ट होईल सेकी स्क्वेअर एक्स म्हणजे वन अपॉन कॉस सेकी स्क्वेअर एक्स अँड डिनॉमिनेटर कोणाच्या फॉर्म मध्ये पाहिजे टॅनच्या. मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय म्हटलं मी की पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड रिमूव सेकी स्क्वेअर एक्स डी एक्स ओके इज इक्वल टू डी टी आणि नंतर मग ते प्रॉब्लेम्स एक्सच्या ऐवजी कशामध्ये कन्वर्ट होईल टी मध्ये आणि तुम्हाला प्रिव्हियस मेथडनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण वन बाय वन बघूया. आता ते मगाशी जे घेतलं त्याच पद्धतीने डी एक्स अपॉन रे फोर प्लस थ्री कॉस स्क्वेअर एक्स, मगाशीची टाईप होती आपली ए प्लस बी साइन स्क्वेअर किंवा ए प्लस बी कॉस स्क्वेअर जर असेल तर त्याला डिव्हाइड करायचंय कॉस स्क्वेअर एक्स नी. मग आय इज इक्वल टू मी रिपीट करतो माझी पहिली स्टेप रे डिव्हाइड कॉस स्क्वेअर एक्स इन न्यूमरेटर अँड कोण येतं डिनॉमिनेटर. मग कसं म्हणाल तुम्ही सांगा, आय इज इक्वल टू डिव्हाइड करायचंय ना रे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. मग कोणी प्रेझेंट नसेल म्हणजे कोण वन वन अपॉन कोण आलं सांगा कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. मग फोर अपॉन सांगा कॉस स्क्वेअर एक्स. 3 कोण येत रे कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कोणती व्हॅल्यू कॉस स्क्वेअर एक्स. मग आय इज इक्वल टू किती येतं बघा, 1 अपॉन कॉस किती सेकी स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके, मग 4 अपॉन कॉस म्हणजे रे 4 सेकी स्क्वेअर एक्स कॉस कॉस कॅन्सल प्लस किती 3. मग आपण काय सांगितलं, न्यूमरेटर मध्ये सेकी स्क्वेअर पाहिजे बरोबर आहे पण डिनॉमिनेटर मध्ये टर्म कशी असली पाहिजे टॅन ना, त्याच वेळेस टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेकी स्क्वेअर होणार नाही. मग काय करायचं बघा, इंटिग्रल ऑफ सेकी स्क्वेअर एक्स डी एक्स लक्ष द्या 4 या सेकी स्क्वेअर ला टॅन मध्ये कन्वर्ट करतो. काय फॉर्म्युला, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे इज इक्वल टू सेकी स्क्वेअर. याची व्हॅल्यू कुठं ठेवायची आहे म्हणजे काय म्हणाल, विच व्हॅल्यू विच फॉर्म्युली 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेकी स्क्वेअर एक्स रे. मग आय इज इक्वल टू बघा सेकी स्क्वेअर एक्स डी एक्स 4 ने मल्टीप्लाय करा 4 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3. मग रे डी एक्स अपॉन कोणती व्हॅल्यू 4 टॅन स्क्वेअर एक्स सॉरी किती वरती सेकी स्क्वेअर एक्स डी एक्स. मग काय झालं ते आता सेकी स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3. मग सबस्टिट्यूशन मध्ये आपण शिकलो ना रे, मग अशी व्हॅल्यू कुठं ठेवायची की त्याचा डेरिव्हेटिव्ह त्यांनी रिमूव्ह केला पाहिजे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोण टॅनचा सेकी स्क्वेअर. मग मी काय म्हणणार बघा, पुट रे टॅन एक्स इज इक्वल टू टी नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स रे. किती टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेकी स्क्वेअर एक्स टीचा डी टी अपॉन डी एक्स रिमूव्ह करतो सेकी स्क्वेअर डी एक्स ची व्हॅल्यू किती आली डी टी. मग आय इज इक्वल टू बघा ना कसं चेंज होणार, याला तुम्ही चेंज करून टाका डी टी किती येत रे 4 टी स्क्वेअर प्लस किती येत 4 प्लस 3 ते 7 पाहिजे किती इज आर 7. मग आता पूर्वीचेच प्रॉब्लेम्स ना, म्हणजे आता याला आपण परफेक्ट स्क्वेअर कॉल केलं, व्हॅरिएबल आणि कॉन्स्टंट असेल तर परफेक्ट स्क्वेअर. काय प्रोसिजर होती आपली, साधं टेक्निक आहे. पूर्वी जे म्हणत होतो मी कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मस्ट बी 1, आता थोडासा डायलॉग चेंज करायचा, कोइफिशियंट ऑफ टी स्क्वेअर मस्ट बी 1, 4 ला बाहेर काढा डी टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 7 बाय 4 रे.
मग I is equal to 1 by 2 dt upon t square plus याला perfect square मदे return करा root 7 by 2 चा whole thing square मग I is equal to बगराना 1 by 4 कुंता formula x square plus a square ना मुझे ता t square plus a square है काई formula 1 upon a root 7 upon 2 किती रे tan inverse किती x मुझे t upon root 7 upon 2 plus c 2 कोन रे 2 जा मुझे I is equal to 2 root 7 इसको फिर ऊपर किती tan inverse आता इथे t ची ओरिजिनल वैल्यू लिहून घ्या किती म्हणावं लागेल 2 t ची ओरिजिनल वैल्यू कोण आहे tan x अपॉन रूट 7 प्लस किती येतो c या टाइपचं प्रॉब्लेम हां एक्सरसाइज 3.2 b मधलं 20 नंबरचं प्रॉब्लेम या टाइपवर आलेलं आहे पहा कोणतं कन्वर्जन करायचं आहे डायरेक्टली दिलं नाहीये रे डायरेक्ट दिलाय का नाही पण याला कन्वर्ट केलं की ते तुम्हाला त्या त्या टाइप मध्ये प्रॉब्लेम्स मिळेल मग काय दिलाय पहा I is equal to हियर sin x अपॉन कोणती व्हॅल्यू sin 3x मग मी काय म्हणणार इथे sin 3 थीटा चा फॉर्म्युला काय आहे 3 sin थीटा माइनस रे 4 sin क्यूब थीटा ना मग इथे मी sin 3x चा फॉर्म्युला यूज करतोय लक्ष द्या sin x काय sin 3x चा फॉर्म्युला बघा 3 किती रे sin x माइनस 4 किती sin क्यूब x नाही ओके इज आर dx मग इथे काय करायचं बघा आता आपल्याला a plus b sin स्क्वेअर मध्ये जर प्रॉब्लेम पाहिजे असेल तर इथे तुम्हाला दिसतंय न्यूमरेटरला sin प्रेझेंट आहे मग इथे डिनॉमिनेटर मधून sin कॉमन काढा किती 3 minus 4 रे sin स्क्वेअर x sin sin कॅन्सल किती आलं सांगा dx upon 3 minus 4 sin square किती येतं x ना पुन्हा त्याच टाइप मध्ये प्रॉब्लेम आलाय की a plus b sin square किंवा a plus b cos square असेल तर मी काय करणार आहे या टाइप मध्ये बघा डिवाइड कोण cos square x इन न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर कोणी प्रेझेंट नसेल म्हणजे 1 प्रेझेंट असेल किती म्हणाल 1 upon cos square x आता डिवाइड करा ना 3 अपॉन कोण रे cos स्क्वेअर x माइनस सांगा 4 sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x मग काय म्हणता सांगा 1 अपॉन cos स्क्वेअर ची व्हॅल्यू किती रे sec स्क्वेअर x dx इथे 3 1 अपॉन cos म्हणजे sec स्क्वेअर x sin अपॉन cos सांगा tan स्क्वेअर x मग मी काय सांगितलं न्यूमरेटरला sec स्क्वेअर डिनॉमिनेटरला tan पाहिजे ना मग आता हा जो तुमच्याकडे sec स्क्वेअर प्रेझेंट आहे त्याला तुम्हाला tan मध्ये कन्वर्ट करावा लागेल काय फॉर्म्युला आहे 1 plus tan स्क्वेअर x नंतर ही minus 4 tan स्क्वेअर x as it is मग आता I is equal to बघा sec स्क्वेअर x dx रे मल्टीप्लाय करा तर 3 3 प्लस रे 3 कोन tan स्क्वेअर x मायनस सांगा 4 किती tan स्क्वेअर x मग कसं म्हणता I is equal to बघा sec स्क्वेअर x रे dx 3 कॉन्स्टंट 3 tan स्क्वेअर मायनस 4 tan स्क्वेअर म्हणजे किती येतं मायनस रे tan स्क्वेअर x पावर आता कन्वर्शन आता इथे फॉर्म्युला आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाहीये व्हेरिएबल्स आहे काय रूट ठेवावं लागेल तुम्हाला रूट रे tan x t याला मी डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू कोण येत x ना मग आता इथे काय म्हणाल sec स्क्वेअर x dt upon dx काय झालं sec स्क्वेअर dx ची व्हॅल्यू dt मग I is equal to बघा याच्या ऐवजी मला काय देता येईल dt इथे रे 3 minus t square त्याला आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये रिटर्न करायचे बरं dt upon सांगा root 3 चा स्क्वेअर minus t square कोणता फॉर्म्युला रूट नाहीये ना दीज आर व्हेरिएबल स्क्वेअर minus कॉन्स्टंट स्क्वेअर काय म्हणाल 1 upon twice a रे a कोण आहे root 3 log प्लस फॅक्टर अपॉन
माइनस फैक्टर प्लस सी ची ओरिजिनल वैल्यू लिखून घ्या किती 1/2√3 log √3 + t ची वैल्यू tan x